एक असा स्टॉक ज्यामध्ये आपण आयुष्यभर इन्व्हेस्टेड राहू शकतो, ज्याप्रमाणे आपण एफ डी करतो ना. आज आपल्याकडे अवेलेबल आहेत 1 लाख रुपये, तर 1 लाख रुपयाची आपण एफ डी करतो, पुढच्या वर्षी आपल्याकडे 2 लाख अवेलेबल होतील, पुन्हा आपण 2 लाख एफ डीमध्ये इन्व्हेस्ट करतो. असं ज्या वर्षी आपल्याकडे जेवढी अमाऊंट येईल तेवढी आपण इन्व्हेस्ट करत जातो, पैसे वाढवत जातो, एफ डीची अमाऊंट वाढत जाते. तसाच एक स्टॉक, तुमच्या खूप साऱ्या मला कमेंट आल्या होत्या की सर असा स्टॉक मला सांगा, मी लॉंग टर्मसाठी होल्ड करू शकतो. लास्ट टाईम मी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की कशाप्रकारे काही ऑपरेटर्स स्टॉक मार्केटवर चाल करून मार्केट खाली आणण्याचा प्रयत्न करतात. पुराव्यासहित मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या आणि त्याच व्हिडिओला तुम्ही कमेंट केले की आम्हाला अजून काही मल्टीबॅगर स्टॉक सांगा किंवा लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न देणारे स्टॉक सांगा. म्हणूनच त्यापैकी एक मी स्टॉक आत्ता सांगतोय आणि या स्टॉकचं नाव आहे एशियन पेंट. का मी एशियन पेंटबद्दल एवढा जास्त पॉझिटिव्ह आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपण स्क्रीनवर बघणार आहोत कंपनीचे फंडामेंटल्स आणि त्यानंतर टेक्निकल अनालिसिस करू. तुम्हाला मी सांगेन कुठल्या लेवल्सला आपण किती इन्व्हेस्ट करणार आहोत, खरंच आपण या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का हे आपण पाहू. मार्केट कॅप आहे 2,86,000 कोटी रुपयाचं मार्केट कॅप या कंपनीचं आहे. करंट प्राईस 2982 आपल्याला पाहायला मिळते. याने हाय बनवला होता 3,505 रुपयाचा आणि लो होता 2070 या एक वर्षामध्ये. स्टॉकचा पी ई रेशो 87 म्हणजेच 88 पी ई रेशो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. थोडंसं रिस्की आहे, पी ई रेशो थोडासा हायर साईडला आहे, याला रिस्की म्हणता येणार नाही पण थोडंसं हायर साईडला आहे, बट आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्याचंही रिझन मी पुढे तुम्हाला दाखवतोय जेव्हा आपण पीअर कंपॅरिझन करणार त्यावेळी. आर ओई आहे 27.3%, ई पी एस आहे 33.9, 34 EPS आहे आणि सेल्स 42.5% ग्रो झालेला आहे. लास्ट 5 इयर्समध्ये सेल्स जर तुम्ही बघितलं तर 8.76% ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि प्राईस टू अर्निंग 87.9 पाहायला मिळतं. नेहमीप्रमाणे नेट प्रॉफिट 3,255 कोटी रुपयाचा आहे. पी ई रेशोचाच मेन कन्सर्न असल्यामुळे पहिला आपण पीअर कंपॅरिझन बघू आणि याच्यानंतर आपण ठरवू या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. थोडासा पी ई रेशो जास्त आहे की खूपच जास्त आहे? एशियन पेंटचा पी ई रेशो नेहमीप्रमाणे 88 आपण बघितला होता. बर्जर पेंटचा 84.66, नेरोलॅकचा 48, इंडिगोचा 155, स्वर्गात गेलेला आहे पी ई रेशो, किती मोठा वाढलेला आहे तुम्ही बघू शकता. ओव्हरऑल काय, पेंट इंडस्ट्रीचा पी ई रेशो थोडासा हायर साईडला आहे त्यामुळे आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. कंप्लीट इंडस्ट्रीज थोडासा हायर पी ई रेशोला काम करत आहे. सो आता पुढे आपण बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये आपण पहिला बघू सेल्समध्ये ग्रोथ आहे का. 2010 साली 6,434 कोटी रुपयाचा सेल होता, तिथून हा पुढे आपल्याला वाढत जाताना कंटिन्युअसली दिसतोय, जो की 2021 मध्ये 21,713 कोटीला पोहोचला. तुम्ही एक गोष्ट या लिस्टमध्ये बघू शकता, व्हिडिओ हवा तर पॉज करा, प्रत्येक वर्षी हा सेल वाढत गेलाय, असं एकही वर्ष नाही ज्या वर्षामध्ये याचा सेल डाऊन झालाय, प्रत्येक वर्षी सेल वाढत गेलाय. ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे. इवन कोविड असून सुद्धा कंपनीचा सेल कंटिन्युअसली वाढतोय. ऑब्व्हियस आहे एक्सपेन्सेस सुद्धा वाढतच जाणार, पण ऑपरेटिंग प्रॉफिट जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये सुद्धा ग्रोथ पाहायला मिळते. 1,164 कोटीपासून 2010 साली डायरेक्ट 2021 मध्ये 4,556 कोटीपर्यंत पोहोचलं. ऑदर इन्कम जर तुम्ही बघितला तर 213 कोटी 68 कोटी 100 कोटी अप्रॉक्सिमेट 336-338 मॅक्सिमम इकडे ऑदर प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळतं किंवा ऑदर इन्कम आपण याला म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, प्रॉफिट किती कमवते. नेट प्रॉफिट आहे कंपनीचं 836 कोटी 2010 साली, तिथून पुढे कंटिन्युअसली याच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळते. बॅलन्स शीट मित्रांनो, वन ऑफ दी बेस्ट बॅलन्स शीट आपण याला म्हणू शकतो. 2021 मध्ये 3,139 कोटी. मी नेहमी सांगतोय बॅलन्स शीट जर तुम्हाला रेफर करायची असेल, एक चांगली बॅलन्स शीट उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर एशियन पेंट वन ऑफ द बेस्ट बॅलन्स शीट आहे. कन्सिस्टन्सी आहे, खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळवत कंपनी पुढे जाते. प्रोडक्टसुद्धा वन ऑफ द बेस्ट आहेत. ई पी एस जर बघितला तर ई पी एससुद्धा 2010 ला 8.71 होता आणि तिथून पुढे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहायला मिळते, कंटिन्युअसली ग्रो होतोय आणि डायरेक्ट हा 2021 साली 32.73 पोहोचला. डिव्हिडंट ईल्डसुद्धा तुम्ही बघू शकता पर्सेंटेज वाईज 31% हा 43-55% पोहोचलेला आहे. डिव्हिडंट ईल्डसुद्धा खूप चांगला आहे, कंपनी डिव्हिडंडसुद्धा तुम्हाला देते. एक सेफेस्ट स्टॉक याला आपण मानू शकतो. जसं आपण मी नेहमी सांगतो, जे आपल्याकडे इन्व्हेस्टर येतात त्यांना मी प्रत्येक वेळी सांगत असतो, आपण असे स्टॉक सिलेक्ट करतो जे खूप सेफली प्ले करतात, मॉडरेट रिटर्न देतात, 20%, 25%, 18% या रेंजमध्ये त्यांचे रिटर्न्स असतात.
काही स्टॉक ॲग्रेसिव्ह असतात जे प्राईजने कमी असतील किंवा प्राईजने हायसुद्धा असतील बट ॲग्रेसिव्हली मुवमेंट करतात. 20%, 30%, 40% वाढ होते पण 20-30% तो क्रॅश पण होऊ शकतो. खूप जास्त रिस्क त्यामध्ये असते असे स्टॉक आणि सेपे स्टॉकमध्ये एशियन पेंटसारखा येतो. त्यामुळे प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक असणं खूप गरजेचं आहे. कंपनीची बॅलन्स शीट काय सांगते हे सुद्धा आपल्याला आता बघावं लागेल. 2010 साली महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायची असते बॉरोईंग. कंपनीचं कर्ज काय म्हणतं? 229 कोटी रुपये कंपनीचं कर्ज होतं आणि याच्यामध्ये सुद्धा वाढ होताना पाहायला मिळते. बरं, वाढ होऊन होऊन कुठेपर्यंत जाते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. 1093 कोटीपर्यंत याचं कर्ज पोहोचलं आहे. इन अन ॲव्हरेज 1100-1200 कोटी रुपयाचं कर्ज या कंपनीवर आहे. म्हणजे खूप मोठं कर्ज आहे का? बिलकुल नाही. 1000 कोटीमध्ये कंपनीचा टर्न ओव्हर आहे आणि काही शेमध्ये जर यांचं कर्ज असेल तर ती मोठी गोष्ट नाही, एकदम निग्लिजिबल याला म्हणू शकतो. कारण कंपनीकडे रिझर्व किती आहेत, कंपनीकडे कॅश किती आहे हे सुद्धा मी सांगतोय. 1614 कोटी 2010 साली होती आणि आत्ता ती कॅश 12710 पर्यंत पोहोचली आहे. कंपनीचे रिझर्व 12710 याच्या तुलनेत खूप कमी यांच्याकडे कर्ज आहे. 1100-1200 कोटी म्हणजे खूप निग्लिजिबल कर्ज झालं, याला घाबरण्याची गरज नाही. पुढचा महत्त्वाचा आपल्याला पार्ट बघावा लागेल तो म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्न. प्रमोटर खरंच याच्यामध्ये बुलिश आहे का? प्रमोटरला लॉंग रनमध्ये हा बिझनेस सस्टेन करायचा आहे का की फक्त लिस्टिंग करायचं आणि पैसे घेऊन पळून जायचं या उद्देशाने कंपनी लिस्ट केली आहे हे यातून आपल्याला बऱ्या प्रमाणात समजतं. त्यामुळे 2018 साली 52.89% प्रमोटरचं शेअर होल्डिंग होतं, ज्याची कन्सिस्टन्सी आपल्याला इकडे पाहायला मिळते. FIची इन्व्हेस्टमेंट 15.67% आहे आणि ती वाढत जाऊन 20%ला पोहोचली. DIHची इन्व्हेस्टमेंट 10.38 वरून 7.26. अप्रॉक्सिमेट FIs आणि DIHs यांची टोटल इन्व्हेस्टमेंट एका ॲव्हरेज रेंजमध्येच मूव्ह करते. आणि पब्लिकचं जर होल्डिंग तुम्ही बघितलं तर 21% आणि इकडे पुन्हा 19% पब्लिकचं होल्डिंग पोहोचलं आहे. थोडंसं पब्लिकचं होल्डिंग कमी झालेलं इकडे पाहायला मिळतं. पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की टेक्निकल ॲनालिसिस, ज्यामध्ये आपल्याला सगळ्यांनाच आवड आहे की आपण यामधून पाहणार आहोत कुठल्या लेवलला आपण इन्व्हेस्ट करू शकतो, चार्ट काय सांगतो. कारण शेवटी प्राईज ही तो भगवान आहे, त्यामुळे आपण आता चार्टवर बघणार आहोत. एक कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये रॅली आपल्याला पाहायला मिळाली. स्टॉक पोहोचला होता 3500 रुपयापर्यंत, 3500 रुपयावरून स्टॉक पुन्हा खाली आला आणि जवळपास हा 2900 रुपयापर्यंत पोहोचला. 600 रुपयांनी हा स्टॉक डाऊन झाला होता, इवन डाऊन आहे. मी आज व्हिडिओ संडेला बनवतोय आणि हा डाऊन आहे. मग आता आपण इन्व्हेस्ट करायचं का की काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. स्टॉकमध्ये अप रॅली आली होती, एक मुवमेंट पुलबॅक इकडे पाहायला मिळाला. इकडे याने हाय बनवला होता, जवळपास 2900 रुपये इकडे प्राईस आपल्याला पाहायला मिळते, 2850 समथिंग. आणि इकडे डायरेक्ट हा डाऊन आला होता 2300 रुपयापर्यंत. इकडे सुद्धा योगायोग तुम्ही बघू शकता अराउंड 600 रुपयांनी स्टॉक डाऊन झाला होता. फक्त 600 रुपयांनी इकडे गिरावट आपल्याला बघायला मिळाली होती. मग आता इकडे काय होईल? जे कोविडमुळे झालं नाही ना ते आत्ता आपल्याला का बघायला मिळत आहे याचा सुद्धा थोडासा अंदाज मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. कोविड होता, सेकंड वेव्ह आली, अराउंड या स्टॉकची प्राईस तुम्ही इकडे बघू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं 2900 वरून हा फक्त आला होता 2300 रुपयावर. 600 रुपयाचीच मुवमेंट कोविडमध्ये झाली होती, पण आत्ता कशात काही नाही, कारण नसताना सुद्धा इकडे 600 रुपयांनी हा स्टॉक खाली आला आहे. म्हणजे ही आपल्यासाठी खूप मोठी आणि चांगली संधी आहे, त्याचा वापर तुम्ही करून घ्यायला हवा. जर तुम्ही या संधीचा उपयोग केला तर 100% तुम्हाला खूप चांगले पुढे जाऊन रिझल्ट हे मिळणार आहेत. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न, इन्व्हेस्ट कुठे करायचं, करू की नको करू, हा प्रश्न तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून डिसिजन घेऊ शकता. मी ही गोष्ट नाही सांगू शकत, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात येत आहे. पण मी कशाप्रकारे इन्व्हेस्ट करणार आहे हे मात्र सांगू शकतो. आता सध्या या सपोर्ट लेवलला हा स्टॉक पोहोचला आहे, त्यामुळे माझे जेवढे इन्व्हेस्टर आहेत ना त्यांची आत्ता मी 20% या लेवलला इन्व्हेस्टमेंट करणार आहे. 5-स्टेप इन्व्हेस्टिंग व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्यावरून पाहू शकता. किंवा सिम्पली सर्च करा 5-स्टेप इन्व्हेस्टिंग बाय संकेत आवटे किंवा 5-स्टेप इन्व्हेस्टिंग बाय मराठी संकेत, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे कशाप्रकारे आपण इन्व्हेस्ट करतोय. 20% पहिली इन्व्हेस्टमेंट इकडे झाली. मला थोडासा डाऊट हा आहे की मार्केट थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न करेल, इकडे जो रेझिस्टन्स लेवल आहे हा ब्रेक करून
एक खोटा रेजिस्टन्स ब्रेकआउट दाखवण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून आपण तुटून पडू त्याच्यावर इन्व्हेस्ट करण्यासाठी आणि एक पुलबॅक येण्याची पुन्हा शक्यता आहे. आणि मला अजूनही डाऊट आहे की हा स्टॉक या लेवलला येऊ शकतो. आला नाहीतर बेस्ट आहे, आला तरी बेस्ट आहे, कारण इथे येऊ किंवा इथून तो रिव्हर्स हो, हा 101% या लेवल ब्रेक करून वर हा जाणारच आहे, खूप चांगले पुढे जाऊन आपल्याला हा रिटर्न देणार आहे. त्यामुळे तीळ मात्र माझ्या मनामध्ये शंका नाही की हा स्टॉक खूप चांगला आहे. सो दॅट मी आत्ता इकडे 20% इन्व्हेस्ट करतोय. जर याने याला ब्रेकआउट दिला तर मी पुन्हा इकडे 20% इन्व्हेस्ट करेन, आणि जेव्हा हा स्टॉक वर अजून जाईल तेव्हा मी इकडे अजून 20% करेन. पण जर हा स्टॉक पुन्हा खाली आला आणि इथून जेव्हा हा रिव्हर्स होणार तेव्हा मी इथे तिसरी 20% इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि पुन्हा जर हा ही लेवलपर्यंत पोहोचला तर या लेवलला चौथी 20% इन्व्हेस्टमेंट होईल, आणि ही लेवल ब्रेक झाल्यानंतर पाचवी 20% इन्व्हेस्टमेंट होणार. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू शकता, एशियन पेंटमधून खूप चांगले रिझल्ट्स मिळवू शकता. पण त्यासाठी गरजेचं आहे डिमॅट अकाउंट, तेच जर नसेल ना, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्यावरून डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला रिसर्च प्रोव्हाइड करतोय, इंट्राडेबद्दल रिसर्च असेल किंवा डिलिव्हरीमधला असेल तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय रिचमीच्या माध्यमातून. लवकरात लवकर फ्री ऑफ कॉस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करा. मदत लागली तर या नंबरला कॉल करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्टॉक मार्केटचं नॉलेज हवं ना, ते शिकण्यासाठी ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स करायला हवा. तो जर जॉईन करायचा असेल तरीसुद्धा या नंबरला कॉल करून जॉईन करू शकता, किंवा डायरेक्ट जसं मी स्क्रीनवर दाखवतोय ॲपमध्ये जाऊन डायरेक्ट कोर्स जॉईन करू शकता पे करून. नेहमीप्रमाणे तुमचं आमच्यावर प्रेम असल्यामुळे 10,000 लाईकचं टार्गेट तर तुम्ही पूर्ण करणार आहातच. पुढचा व्हिडिओ कुठला हवा ते कमेंट करून मला कळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दोन्हीपैकी कुठलाही व्हिडिओ बघू शकता, खूप चांगला आहे, इथे क्लिक करून व्हिडिओ बघू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.